मित्रांनो सर्वांना जय शिवराय। बघा आज शिर्डी या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यामध्ये खासदार सुनील तटकरे म्हणालेत की ज्यावेळी पिचड साहेबांच्या डोक्यावर पवार साहेबांचा हात होता त्यावेळी ते राज्याचे नेते होते, परंतु आज ते राज्याचे तर 16 तालुक्याचे नेते राहिलेले नाहीत। तर तटकरे साहेब ज्या पक्षाचे पिचड साहेब हे प्रदेशाध्यक्ष होते, ज्या पक्षाच्या माध्यमातून ते विरोधी पक्षनेते झाले, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले, त्यांनी इतकी वर्ष पक्ष वाढवण्यासाठी काम केलं, त्यावेळी ते आपल्याला गोड लागत होते, त्यावेळी तुम्ही त्यांचे पाया पडत होते, त्यांचा आदर करत होते, त्यांचा सन्मान करत होते। आज ते तुमच्या विरोधात गेले, आज ते सत्तेमध्ये नाही, तर आपण तोंडसुख घ्यायला लागलात, त्यांचा अपमान करायला आपण सुरुवात केली। अहो त्यांचं वय बघा, त्यांचं कार्य बघा, आणि मग आपण थोडंफार बोललं पाहिजे। पिचड साहेबांनी या राज्यातील आदिवासी समाजासाठी, या तालुक्यातील गोरगरीब समाजासाठी, या विभागातील माणसांसाठी जे कार्य केलंय ते खरं तर न विसरण्यासारखं कार्य आहे। पिचड साहेबांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर पाठपाण्याची कामं केली की ज्यामुळे अकोले तालुक्यात नाही तर खालील 3-4 तालुकेही सुजलाम सुफलाम झाले, हे तर विसरून चालणार नाही। आता जो व्यक्ती इतिहास विसरतो, जो व्यक्ती आपल्या पूर्वीच्या लोकांनी केलेले कार्य विसरतो, याचा अर्थ तो व्यक्ती उपकार विसरणारा माणूस आहे असं म्हणावं लागेल। म्हणून आम्ही तरी आमच्या तालुक्यातील ज्येष्ठ नेत्याचा होणारा अपमान सहन करणार नाही। आमच्या तालुक्याचे जे आमदार आहेत आदरणीय किरण लहमटे साहेब, त्यांचाही आम्ही सन्मान करतो, त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा कायमच आम्ही गौरव करतो, परंतु याचा अर्थ असा होत नाही की पिचड साहेबांचा आपण अपमान करायचा, त्यांच्याबाबत आपण वाईट बोलायचं आणि ते सगळं आम्ही सहन करायचं। त्यामुळे तटकरे साहेब आपल्याला विनंती आहे की आपण लवकरात लवकर पिचड साहेबांवर केलेलं वक्तव्य मागं घ्यावं, त्याबाबत आपण दिलगिरी व्यक्त करावी, हे आपल्याकडनं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो, आणि पुन्हा अशा पद्धतीने वक्तव्य आपण करू नये ही पण अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। आदरणीय आदिवासी हृदय सम्राट, तालुक्याचे भाग्यविधाते, नगर जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते, आदिवासी विकास परिषद यांचे नेते, माननीय वंदनीय पिचड साहेब यांच्यावर आपण खासदार सुनील तटकरे यांनी जे शिर्डीमध्ये वक्तव्य केलं का माननीय पिचड साहेब हे तालुक्याचे नेतेसुद्धा राहिले नाहीत, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। मी डॉक्टर अनंत माधव घाणे समाजाच्या वतीने एक कार्यकर्ता म्हणून आदिवासी विकास विभागाच्या वतीने, तालुक्याच्या वतीने, नगर जिल्ह्याच्या वतीने यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो। आणि तटकरे साहेब तुम्हाला माहीत नसेल का वन्ने पिचड साहेबांनी तालुक्यामध्ये जेवढं सुप्लम सुप्लम केलेलं आहे, तालुका तालुक्याचे आदिवासी तर महाराष्ट्राचे आदिवासी यांना जे आज न्याय हक्क मिळवून दिलेत याचा आपण विसर पडतो आहे। आज तुम्ही जे वक्तव्य केलंय याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि आज पिचड साहेब हे आजारी असताना आपण हे वक्तव्य करत आहेत हे किती तुम्हाला शोभत आहे, हे निंद्य आहे। ते जर आज अथरूणवर असता, आपल्या दवाखान्यात ॲडमिट असताना जर आपण असे खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करत आहात तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आम्ही तालुक्याच्या वतीने याचा पुन्हा पुन्हा जाहीर निषेध करतो, हे वक्तव्य आपण मागं घ्यावं आणि जाहीर माफी मागावी तालुक्याची, आदिवासी जनतेची, आदिवासी हृदय सम्राटांवर जो आरोप केला तुम्ही, जे खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केलेलं आहे, हे पुन्हा आम्ही याचा जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो। नमस्कार, मी संतोष बनसोडे, उपसरपंच राजूर तथा भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष राजूर। काल शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरामध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी
जे माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्याविषयी वक्तव्य केलं की पिचड साहेब आता राज्याचे नेते राहिले नाही तर ते तालुक्याचे नेते राहिलेले नाही असं बालिशपणाचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. मी सर्वप्रथम त्या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. तटकरे साहेब तुम्ही फार लहान आहात, तुम्हाला माहिती नसेल कदाचित शरद पवार जेव्हा काँग्रेसमधून फुटले तर सर्वप्रथम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी करण्यासाठी सर्वात पुढे जे कोणी होते त्यापैकी पिचड साहेब एक पहिले नाव आहे. आणि ते पिचड साहेब नसते तर मला वाटतं शरद पवारांबरोबर काही नेतेसुद्धा गेलेले नसते, हे त्यांनी विसरून चालू नये. आता थोडंसं मध्ये एखादा पराभव झाला म्हणजे माणूस संपतो असं नाही. तटकरे साहेब आपण सुद्धा पराभव आपला सुद्धा पराभव आपल्या मतदारसंघात झालेला आहे आणि येणारा काळच ठरविल आदरणीय पिचड साहेब काय आहेत कसे आहेत. आमच्या दृष्टीने पिचड साहेब आजही राज्याचे आदिवासींचे नेते आहेत, देशाचे आदिवासींचे नेते आहेत आणि आजही आमच्या अकोले तालुक्याचे ते भाग्य विधाते आहेत. कारण पिचड साहेबांसारखा द्रष्टा नेता आजही आमच्या अकोले तालुक्याला लाभलेला नाही. आणि अशा या साहेबांविषयी वक्तव्य करून आपण जो बालिशपणा दाखवलाय, खरं तर तुमच्या त्या बालिशपणाचं मला या ठिकाणी हसू येते की आपल्यासारख्या राज्याचं नेतृत्व करणाऱ्या माणसांनी असं वक्तव्य करावं, खरं तर त्याच्यातच तुम्ही किती लहान आहात हे दिसून येते. परत एकदा मी आपल्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि इथून पुढे लक्षात ठेवा अकोले तालुक्यात येताना जरा नीट शब्द वापरायचे ना, अन्यथा इथून पुढे आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपल्याला जशास तसे उत्तर देऊ, एवढेच या निमित्ताने सांगतो.